न्यूज अपडेट। तर यास चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी तयार झालं होतं। ते आज म्हणजे रात्री 25 तारखेला 10 वाजता आपण या ठिकाणी त्याचे चित्र बघतो आहे की हे किनार अंदमानाच्या आणि भुवनेश्वरच्या किनारपट्टीवरती जवळ आलेले आहेत। तर हे कधीही किनारपट्टीला येऊन धडकू शकतं, पण साधारण एक अंदाज आहे की रात्री सकाळच्या 4 ते 5 वाजता हे किनारपट्टीवर येईल। याचा जो ताशी वेग आहे वाऱ्याचा, हा जवळजवळ 185 ते 200 किलोमीटर ताशी वेग या ठिकाणी आहे। तर याचा आपल्या महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो, तर यास चक्रीवादळामुळे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी हवा सुटू शकते, पाऊस पडू शकतो। यामुळे 4 राज्यांना धोका आहे, ओडिसा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि झारखंड। कारण याचा ताशी वेग हा 200 किलोमीटर प्रति तास असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी खूप मोठं नुकसान होऊ शकतं। तर महाराष्ट्रावर याचा जो परिणाम आहे तो म्हणजे कमी दाबाचा जो पट्टा तयार झालेला आहे, यामुळे बऱ्याच ठिकाणी म्हणजे नागपूर एरियामध्ये असेल किंवा तुमचं कोकणामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे आणि वाराही येऊ शकतो। तसं महाराष्ट्र राज्य हे यास वादळापासून दूर असल्यामुळे थोडासा कमी धोका आहे, परंतु कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पाऊस येण्याची दाट शक्यता आहे। आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। अशीच वेळोवेळी माहिती मिळवण्यासाठी धन्यवाद।